जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। वकिली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलेला आहे। याचं भूमिपूजन नुकतंच तळोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलंय। या कार्यक्रमाचं महत्त्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी 10 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले। शासन आणि समाजाला ही अकॅडमी उपयुक्त ठरणार आहे, तसेच यामुळे ज्ञानदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल। त्यामुळेच येथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। चांगले कायदे बनवण्यासाठी या अकॅडमीची निश्चित मदत होईल, त्यासाठी महायुती सरकारनं हा निर्णय घेतलाय।